गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल आपल्या ग्रुपवरती जे काही आपलं टेस्ट सिरीजचं रजिस्ट्रेशन वगैरे होतं त्याविषयी एक पीडीएफ टाकलेली होती. पण बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस आले की त्यावरून तेवढंसं क्लिअर होत नाही सर डिटेल बद्दल, तर त्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी टाकत आहे. तर आपली जी काही 10 तारखेला लाईव्ह टेस्ट झालेली होती, त्या 10 तारखेच्या लाईव्ह टेस्टवरून आपण भरपूर जवळपास 172 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आपल्याकडे आलेले होते. तर त्यामधून जे काही फर्स्ट टॉप 5 आलेले होते त्यांचे अनाउन्समेंट, त्यानंतर फॅकल्टी कुठल्या आहेत त्यांच्याविषयी माहिती, टेस्ट सिरीज कशा होतील, नंबर ऑफ क्वेश्चन किती असतील, त्या रिलेटेड आणखी अदर इन्फॉर्मेशन जे आहे त्या सगळ्या गोष्टी यामध्ये मी तुम्हाला शॉर्टली कव्हर करणार आहे. तर एनसीआर पीजी टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय, तर त्यासाठी फॅकल्टीच सर्वात अगोदर मी तुम्हाला काय क्वालिफिकेशन काय आहे ते तुम्हाला सांगेल. सर्वप्रथम डॉक्टर व्ही बी शिंदे सर आहेत, BSc MSc PhD सरांच्या हॉर्टिकल्चर मधून आहे, कृषी समर्पण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते. रिसेंटली त्यांना यंग सायंटिस्ट इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर MCR आणि गुजरात स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या ज्या काही टेस्ट असतात MSc साठी आणि PhD साठीच्या, त्या दोन्ही टेस्ट सर क्वालिफायड आहेत. त्यानंतर MCR ही सर क्वालिफाईड आहेत आणि 3 वर्षाचा सरांचा टीचिंग अनुभव आहे. यामध्ये याविषयी विषय सांगायचा असं की ऍग्रिकल्चर MCR साठी जे विद्यार्थी तयारी करत असतात त्यांच्यासाठी ऍग्रिकल्चरच्या नंतरचा सेकंड ऑप्शन जो आपल्याकडे असतो तो म्हणजे हॉर्टिकल्चर, तर त्यासाठी द बेस्ट फॅकल्टी आपल्याकडे आहे. कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे कमी असतील तर सेकंड प्रेफरन्स ते हॉर्टिकल्चरचे, जे काही सेपरेट आपली एक्झाम असते MCR ची त्याला प्रेफरन्स करतात. तर डेफिनेटली सरांचं BSc हॉर्टिकल्चर, MSc हॉर्टिकल्चर आणि PhD हॉर्टिकल्चर असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. त्यानंतर डॉक्टर SS वांद्रे मॅडम आहेत, MTech PhD आहेत मॅडम. त्यानंतर ESRB नेट 2015 आणि 2017 या दोन्ही वर्षी मॅडम क्वालिफाईड आहेत. त्यानंतर PhD साठी जी इन्स्पायर फेलोशिप भेटते ती इन्स्पायर फेलोशिप ही मॅडमला होती PhD साठी. त्यानंतर ICR SRF एक्झामिनेशन क्वालिफाय आहेत मॅडम. त्यानंतर ARS इंटरव्ह्यू, आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये ESRB जी कंडक्ट करते ARS इंटरव्ह्यू, ऍग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड साठी ज्या पोस्ट असतात सुपर क्लास 1 च्या, त्यासाठी मॅडम क्वालिफाईड आहेत. त्यानंतर गेटची मॅडमची 109 रँक होती आणि 3 वर्षाचा मॅडमचा टीचिंगचा अनुभव आहे. त्यानंतर मी स्वतः प्रोफेसर KA रेवाळे MSc ऍग्रिकल्चर ICR GRA क्वालिफाईड आहे 2013 मध्ये ऍग्रल एंटॉमॉलॉजी मध्ये. त्यानंतर MPSC ची जी काही आपली कृषी सेवा होत असते तर त्यामध्ये मी मेन्सचा अनुभव आहे. RRBSU जी काही रिसेंटली 2020 मध्ये झालेली होती तर तिलाही मी इंटरव्ह्यू दिलेला आहे तिचा. त्यानंतर 3 वेळेस IBPS AOCO जी आपली एक्झाम कंडक्ट करते स्पेशली ऍग्रिकल्चर फॅकल्टीज साठी, ऍग्रिकल्चर मुलांसाठी, तर ती एक्झाम 3 वेळेस त्यालाही मी इंटरव्ह्यू दिलेला आहे. MCR 2013 मध्ये क्वालिफाय आहे आणि 6 वर्षाचा टीचिंगचा अनुभव आहे माझ्याकडे. त्यानंतर प्रोफेसर SB गडदे सर आहेत, MSc ऍग्रिकल्चर ESRB नेट 2 वेळेस सर क्वालिफाईड आहेत 2017 आणि 2018 मध्ये. MCR त्यासोबतच MCR ची एक्झाम आणि 4 वर्षाचा सरांचा टीचिंगचा अनुभव आहे. त्यानंतर प्रोफेसर NS काटे सर आहेत, MSc ऍग्रिकल्चर ESRB नेट 2020 मध्ये झालेले आहेत सरांचं. त्यानंतर ICR MCR दोन्ही सर क्वालिफाईड आहेत आणि 5 वर्षांचा सरांचा टीचिंगचा अनुभव आहे. त्यानंतर प्रोफेसर GB गुगे सर आहेत, MSc ऍग्रिकल्चर MCR सरांचं क्वालिफाईड आहे आणि 3 वर्षाचा टीचिंगचा अनुभव आहे. ही सगळी जवळपास 6 जणांची आमची टीम आहे, तर 6 जणांमध्ये सगळे वेल क्वालिफाईड आहेत. टीचिंगचा अनुभव आहे, एक्झाम पॅटर्न कसा असतो, कुठल्या सब्जेक्टला जास्त प्रिफरन्स किंवा कुठल्या सब्जेक्टला महत्व, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किती महत्वाची आहे, हे एक 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 फॅकल्टी तेवढं परिपूर्ण आहे त्यामध्ये. आणि नो डाऊट तुम्हाला जे काही आपण टेस्ट सिरीज कंडक्ट केली होती किंवा जी काही टेस्ट आपण लाईव्ह टेस्ट कंडक्ट होती, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ती लाईव्ह टेस्ट दिलेली आहे, त्यामधून त्यांना क्वालिटी कळालेली आहे. आणि थोडासा डिले आमच्याकडून झालेला आहे लॉन्च करण्यासाठी, त्यासाठी लॉन्च करण्यासाठी डिले यासाठी झाला की ती फॅकल्टी मेंबर्स आणि त्यासोबतही तुमची जी काही क्वालिटी प्रिपरेशन आहे ते सगळं क्लिअर करूनच आम्ही फॅकल्टी आमच्या ग्रुप तयार झालेला आहे.
आणि त्यामध्ये जे काही आपलं मार्गदर्शन असेल किंवा जे काही आपलं मटेरियल असेल ते कशा प्रकारचं असलं पाहिजे, ते कुठले सब्जेक्ट आपण कव्हर केले पाहिजे, हे सर्व डिस्कशन होऊन ही टीम फायनल झालेली आहे. तर मी जास्त वेळ न घेता टेस्ट सिरीज कशी आहे, कशा प्रकारचं आपलं पुढचं प्रोसिडिंग असणार आहे त्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तर जे काही आपण अनाउन्समेंट आपली बाकी होती, तर केएस करिअर कृषी समर्पण फाउंडेशन चा करिअर जे काही आपलं जे पेज आहे त्या रिलेटेड आपण लाईव्ह टेस्ट एक कंडक्ट केलेली होती. त्या टेस्ट मधून 172 जणांचे जवळपास रजिस्ट्रेशन आपल्याकडे आले होते आणि त्यामधून आपण फर्स्ट टॉपर जे 5 आहे त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. त्यामध्ये सचिन मुबाळे आहे, 200 पैकी 140 मार्क्स आहे त्यांना. श्रेया राजू माकेश्वर आहेत, या 127 मार्क आहेत. वाघ वाल्निक आहे, 127 मार्क. गंगा ज्ञानेश्वर उजाड आहे, यांचे 122 मार्क. आणि सहाने आकाश आहे, याचे 120 मार्क. असे 5 विद्यार्थी हे सिलेक्ट आहे. आणि आपण जसं प्रॉमिस केलेलं होतं की हे 5 विद्यार्थी जे टॉप 5 असतील त्यांना आपलं पुढचं जे काही टेस्ट सिरीज असतील, लेक्चर असेल, मटेरियल असेल, हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तर त्यासाठी हे 5 विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर आपल्या टेस्ट सिरीज बद्दल डिटेल थोडस मी तुम्हाला सांगेल. टेस्ट कशा कंडक्ट होणार आहे, तर जे काही आपलं टेस्ट सिरीज आहे यामध्ये टोटल एका मंथ मध्ये 5 टेस्ट सिरीज असतील. 5 टेस्ट सिरीज का, कारण तुमच्याकडे तेवढा अभ्यास करायलाही वेळ पाहिजे. नुसत्या टेस्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह न, जर मी जसं माझ्या फर्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, नुसतं ऑब्जेक्टिव्ह वाचून जर रिझल्ट येत असतील तर मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं अवेलेबल आहेत, ते वाचून मुलं अधिकारी झाले असतील तसं जर असतं तर. त्यामुळं अभ्यासालाही तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगलाही तेवढंच महत्त्व आहे, कारण जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल आणि क्वेश्चन जर फिरून विचारलेला असेल तर त्यावेळेस डेफिनेटली तुमचा अन्सर जे आहे ते तिथं रॉंग होऊन जातं. त्यामुळं आपण फक्त 5 टेस्ट घेणार आहेत एका मंथमध्ये. अशा तुमच्या टेस्ट ज्या असतील तर त्या जोपर्यंत तुमची एमसीआरची एक्झाम होणार नाही, ती मे मध्ये हो, जून मध्ये हो, एप्रिल मध्ये हो, जुलै मध्ये हो, कधी एक्झाम हो तोपर्यंत आपल्या टेस्ट सिरीज चालू असतील विद्यार्थ्यांच्या. आणि ज्या महिन्यामध्ये 5 टेस्ट होणार आहे त्या टेस्टचं पॅटर्न असा असेल, प्रत्येक संडेला टाइम तुम्हाला दिलेला जाईल, त्या संडेला तुमची एक टेस्ट असेल. आणि एक टेस्ट अशी असेल जिला आपण सरप्राईज गिफ्ट टेस्ट म्हणतो. सरप्राईज गिफ्ट टेस्ट म्हणजे काय असेल, कोण बनेगा करोडपती बऱ्याच जणांना माहित आहे, तो पॅटर्न असेल. त्यामध्ये झूम मीटिंग वरती तुमची टेस्ट लॉन्च करण्यात येईल, त्यावरती जे रजिस्टर मुलं आहेत त्यांना तिथं ते मीटिंगची आयडी वगैरे दिला जाईल. आणि त्यावरती तुम्हाला ज्या विद्यार्थ्याने हँड रेज केला त्याला स्क्रीनवरती घेण्यात येईल. कंटिन्युअस क्वेश्चन विचारले जातील, एका क्वेश्चन साठी 10 सेकंड टाइम असेल तिथे. आणि जो सर्वात जास्त स्कोअर करत त्या विद्यार्थ्याला पुस्तक गिफ्ट असेल, ते पुस्तक कुठलं असेल, काय असेल, तर ते त्या टेस्टच्या सुरुवातीला तुम्हाला सांगण्यात येईल. तर जो सगळ्यात जास्त स्कोअर करेल होल त्या टेस्टमध्ये, जेवढे काही क्वेश्चन असतील किंवा जेवढे काही विद्यार्थी असतील त्यामधून तो जास्त जो स्कोअर करेल त्याला ते आपण गिफ्ट देणार आहोत. म्हणजे बा तुम्ही 777 रुपये पेड करताय, आपली टेस्टची जी फीस आहे ती 777 रुपये आहे. तर त्यामधून तुम्हाला तुमचं पैसे पेड केल्यानंतरही ते गिफ्ट थ्रो तुम्हाला रिटर्न मिळू शकतं. गिफ्ट का, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या टेस्टचा फायदा घ्यावा, ती टेस्ट सरप्राईज टेस्ट घेऊन जास्तीत जास्त अभ्यास करावा, या मागचा एकमेव उद्देश आहे. कारण जोपर्यंत तुमचा अभ्यासाविषयी इंटरेस्ट डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपण जास्त त्या विषयामध्ये डीपमध्ये जात नाही. तसं हे 5 टेस्ट असतील एका मंथ मध्ये, अशा टेस्ट कंटिन्यू असतील जोपर्यंत तुमची एक्झाम होणार नाही तोपर्यंत. पूर्ण टेस्ट ऑनलाईन असतील, ते कशा असतील काय असतील ते तुम्ही थोड्या वेळानंतर मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन किती असतील त्यामध्ये, तर टोटल 200 क्वेश्चन असतील एका टेस्ट मध्ये. 100, 150 असे काही क्वेश्चनचा पॅटर्न असेल. टोटली फुल लेंथ एमसीआर जशी टेस्ट कंडक्ट करतं तसं 200 क्वेश्चनचा तिथं परफेक्ट, जशी लाईव्ह टेस्ट आपली झाली होती तसाच पॅटर्न असेल. आणि क्वेश्चन लेवल थोडीशी टफच असेल विद्यार्थी मित्रांनो. का टफ असेल, कारण तुम्हाला या लाईव्ह टेस्ट मध्ये थोडस टफ वाटलं तर काही हरकत नाही, ते काही जास्त मॅटर करणार नाही. पण ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही एमसीआर अपियर होणार असाल ते क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली सोपे वाटतील, ही आमची खात्री आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला त्या विषयाची खोली कळत नाही, जोपर्यंत त्या विषयाचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कळत नाही तोपर्यंत तो क्वेश्चन तुम्हाला टफच वाटणार आहे डेफिनेटली. तर त्यासाठी लेवल खूप कठीण असणारे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या लेवलमधून
तुम्हाला डेफिनेटली ती कन्सेप्ट क्लियर व्हायला, कारण आपण एक जर क्वेश्चन घेतला, आता आमची स्पेशालिटी तीच असणार आहे, प्रत्येक ऑप्शन जो असेल मॅक्झिमम ऑप्शनला तुम्हाला आन्सर असणार आहे. म्हणजे एक जर क्वेश्चन तुम्ही घेतला एका टेस्ट मधला, तर मिनिमम त्याला तीन पकडा, अवरेज चार तर असतीलच डेफिनेटली, पण तीन पकडा. तीन जर आन्सर असतील तर एका क्वेश्चनचे तुमचे तीन क्वेश्चन तयार व्हायले. असे 200 क्वेश्चन जर टेस्ट मध्ये म्हणलं, 200 × 3 जवळपास 600 क्वेश्चन तुम्हाला एका टेस्ट मध्ये मिळणार आहे. तर नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत किंवा नंबर ऑफ टेस्ट किती आहे हे तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, कारण आम्हाला जर त्या टेस्ट पॅटर्न वाढवायचं असलं, आठवड्याला नाही दिवसाला तुमची एक टेस्ट घ्यायची असेल, तर एका क्वेश्चन मध्ये तीन क्वेश्चन ऍड करता येतात. तर ते आमचं टार्गेट नाहीये, तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन कमी वेळामध्ये. आता त्या टेस्टचं अनालिसिसही तेवढं तुमचं प्रॉपर व्हायला पाहिजे स्वतःच, किंवा ते तुमचं वाचणंही झालं पाहिजे की अदर क्वेश्चनला काय आन्सर आहे. तर त्यासाठी आठवड्याला फक्त एकच टेस्ट, तिचं व्यवस्थित अनालिसिस करायचं, सब्जेक्ट वाईज व्यवस्थित पाहायचं, आणि त्यानंतर ज्या काही लॅक आपल्या त्यामध्ये असणार आहेत आमची टीम त्या लॅकुनास तुमच्या सांगेल, तर त्या लॅकुनास दूर करायचे आपल्याला, आणि एमसीआर मध्ये आपल्याला टॉप रँकिंग मध्ये यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ लेक्चर वगैरे जे काही आमचे असतील किंवा जे काही लेक्चर आपले अनालिसिस सेशन असतील, तर ते पूर्ण झूम वरती असेल किंवा युट्यूब चॅनल वरती असेल. आपल्याला जे काही रजिस्टर मुलं असेल त्यांनाही सी लिंक शेअर करण्यात येईल. तर असा हा टेस्ट सिरीजचा पॅटर्न आहे. त्यानंतर रजिस्टर कसं करायचं आहे, आता रजिस्टर करण्यासाठी आपला लाईव्ह टेस्ट सिरीज साठी जे काही आपण पेमेंट ठेवलं होतं त्याचं सेम प्रोसिजर आहे. 97-65-98-46-44 या नंबरवर तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे करायचे 777 रुपयांचं. त्यानंतर तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे. आता पेमेंटच्या स्क्रीनशॉट बद्दल मला थोडंसं सांगायचं, लाईव्ह टेस्ट मध्ये जे काही अडचणी आलेल्या होत्या त्या संदर्भात मी थोडंसं तुम्हाला सांगतो. पेमेंटचा स्क्रीनशॉट तुम्ही पाठवताना पेमेंट वरती हे इथं तुमचं 777 रुपये पेड म्हणून आलेलं पाहिजे, रिसीट म्हणून इथं आलेलं असेल. त्यानंतर जे काही युपीआय आयडी वगैरे असेल हा युपीआय आयडी तिथं आलेला असेल. माझं नाव असेल ज्या अकाउंटला तुम्ही सेंड करता, इथं तुमचं नाव असेल, गुगल ट्रान्झॅक्शन आयडी असेल, तर या सगळ्या डिटेल त्यामध्ये यायला पाहिजे. नुसतं सक्सेसफुल पेमेंट सेंड झालं असा स्क्रीनशॉट तुमचा नको यायला, कारण तो इनव्हॅलिड धरण्यात येईल. तर त्या संदर्भात हे महत्वाचं होतं की अशा प्रकारचा स्क्रीनशॉट तुमचा यायला पाहिजे. त्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सेम 91-33-43-99 या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला ते पेमेंटचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव आणि ईमेल आयडी या तीन गोष्टी मला पाठवायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर काय असेल, नेक्स्ट प्रोसिजर मध्ये जे काही हे असेल, ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे. ऍप डाउनलोड केल्यानंतर आपलं कृषी समर्पण फाउंडेशनचं एक सेपरेट ऍप आहे, ते तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती मिळून जाईल. ते ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे. त्याच्यानंतर ऍप डाउनलोड केल्यानंतर ऍपमध्ये अशा तुम्हाला तीन लाईन मिळतील, तर त्या तीन लाईनला क्लिक केल्यानंतर असं करिअर म्हणून एक ऑप्शन तुम्हाला तिथं ओपन होईल, आणि त्या करिअरला ज्या वेळेस आपण क्लिक करू त्यानंतर तुम्हाला अशी एक लिंक येईल, लिंक फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ एमसीआर पीजी टेस्ट सिरीज पॅकेज. आता हे कुठपर्यंत जे काही आहे, आता रजिस्ट्रेशन कालपासून चालू झालेलं आहे, तर जवळपास ते 24 तारखेपर्यंत 24 जानेवारीपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू असणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन क्लोज करण्यात येईल. तर त्या लिंकवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करा रजिस्ट्रेशनच्या लिंकवरती, तर तुम्हाला तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी, तुमचं कॉलेजचं नाव, युनिव्हर्सिटीचं नाव, त्याच्यानंतर जे काही डिटेल असेल, तुमचा आधार नंबर, तुमचं पेमेंटचा स्क्रीनशॉट तिथं तुम्हाला अटॅच करायचं आहे त्या फॉर्मवरती, त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो, आणि तुम्ही आम्ही जो काही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला इच्छुक आहात की नाही याचाही एक कॉलम असेल, त्याला येस ऑर नो मध्ये तुम्हाला आन्सर करायचे. अशी डिटेल प्रोसिजर असेल ऍडमिशनची. जो जेव्हा तुमचा हे फॉर्म सबमिट होईल त्याच्यानंतर तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, आणि त्यावरती डिटेल नेक्स्ट काही डिस्कशन असेल किंवा नेक्स्ट काही अनाउन्समेंट असतील तर त्या सुरू होतील. जसंही तुमचं रजिस्ट्रेशन संपेल 24 तारखेला, 24 तारखेला मे बी संडे असेल, तर त्या दिवशीपासून तुमच्या टेस्ट सिरीज सुरू होतील. 24 तारखेला आपली पहिली टेस्ट असेल इव्हिनिंगला, तर तिचा टायमिंग वगैरे त्या ग्रुपवरती तुम्हाला सांगण्यात येईल. तर ही डिटेल प्रोसिजर आहे पूर्ण, रजिस्ट्रेशन वगैरे तुम्हाला कसं करायचंय काय, तर सगळं तुम्हाला व्यवस्थित मी सांगितलेलं आहे. आता याविषयी जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल, आणखी काही व्हिडिओज वगैरे पाहिजे असतील, तर आपलं वेबसाईट आहे www.कृषीसमर्पण.com, त्यालाही तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यानंतर अँड्रॉइड आपलं जे काही ऍप आहे गुगल प्ले स्टोअरवरती कृषी समर्पण नावानं, ते डाउनलोड करायचंय तुम्हाला.
त्यानंतर केएस करिअर म्हणून आपला टेलिग्रामला ग्रुप आहे, चॅनल आहे, त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. त्यानंतर युट्यूबला आपला कृषी समर्पण ग्रुप म्हणून युट्यूब चॅनल आहे, त्यालाही तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करू शकता. नेक्स्ट अपडेट त्यावरती तुम्हाला बरेचसे मिळतील. त्यानंतर फेसबुकवरती कृषी समर्पण नावाचं पेज आहे, ग्रुप आहे आपला, त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला काही यानंतरही काही क्वेरीज असतील, काही डाऊट असेल, तर तुम्ही 91 30 143 999 या नंबरवरती किंवा 90 49 93 47 18 या नंबरवरती किंवा 70 71 77 77 67 या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही डाऊट असतील, काही अडचणी असेल, तर तुम्ही मला त्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या काही अडचणी असतील तर डेफिनेटली, तुमचे काही सजेशन असतील तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. तर थँक्यू सो मच. तुमचे काही क्वेरीज डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच.